नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता बारावीमध्ये आपण बाजाराचे प्रकार आपण अभ्यासत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बाजाराचा प्रकार अभ्यासत असताना बाजाराचं वर्गीकरण अभ्यासत असताना स्थळ आणि काळानुसार आपण बाजाराचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत त्यानंतर स्पर्धा हा घटक लक्षात घेऊन बाजाराचे आपल्याला सांगता येतं की प्रकार आपण अभ्यासत आहोत त्यामध्ये पूर्ण स्पर्धा बाजारपेठ आपण अभ्यासलेली आहे आणि त्यानंतर अपूर्ण स्पर्धा जी काही बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेबद्दलची माहिती आपण घेत आहोत त्यामध्ये आपण मक्तेदारी ही बाजारपेठ आपण अभ्यासलेली आहे आणि त्यापुढे आपल्याला अल्पाधिकार नावाची बाजारपेठ आपल्याला अभ्यास व्हायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो बाजाराचे प्रकार हा जो काही आपला टॉपिक आहे हा जो आपला घटक आहे हा अभ्यासत असताना आपण बाजाराचे जे काही प्रकार होते ते आपल्याला सांगता येतं की स्थळानुसार बाजाराचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत स्थळानुसार काळानुसार स्पर्धेनुसार बाजाराचं आपण वर्गीकरण केलेलं होतं आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण स्पर्धा हा बाजारपेठेचा प्रकार आपण अभ्यासला तिथं किंमत निश्चिती अभ्यासली त्यानंतर अपूर्ण स्पर्धा हा बाजाराचा प्रकार आपण अभ्यासला आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की मक्तेदारी हा एक प्रकार आपण अभ्यासलेला आहे आणि अल्पाधिकार हा जो अपूर्ण स्पर्धेमधला बाजाराचा दुसरा प्रकार आहे तो आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण सांगितलं की अल्पाधिकार हा जो काही बाजारपेठेचा प्रकार आहे तो आपण अभ्यासत असताना अल्पाधिकार म्हणजे काय अल्पाधिकार कशाला म्हणायचं अल्पाधिकाराचा अर्थ काय आहे या बाजारपेठेची शास्त्रीय व्याख्या काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं या आधीच्या बाजारपेठा आपण अभ्यासलेल्या आहेत पूर्ण स्पर्धेमध्ये आपण अभ्यासल की ग्राहकांची आणि विक्रेत्यांची संख्या ही असंख्य असते संख्येच्या माध्यमातून आपण सांगितलं की असंख्य संख्या असते आणि एकमेकांमध्ये प्रचंड प्रमाणात स्पर्धा असते पूर्ण स्पर्धा असते परफेक्ट कॉम्पिटिशन असते असं आपण सांगितलं त्यानंतर बाजारपेठेचा मक्तेदारी हा आपण प्रकार अभ्यासला त्यामध्ये कसा आहे विक्रेता हा एकच होता ग्राहकांची संख्या असंख्य आहे पण विक्रेता हा एकच होता आणि त्याचं पुरवठ्यावरती नियंत्रण होतं आता अल्पाधिकार ही जी काही बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये आपल्याला सांगता येतं की विक्रेत्यांची संख्या जी आहे ती अत्यल्प विक्रेते असतात पण ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य ग्राहक असतात असं आपल्याला सांगता येतं तेव्हा विद्यार्थी मित्रांनो पॉली जो काही आहे त्याला आपण अल्पाधिकार असं आपण म्हणतो नेमकं याचा अर्थ आपण समजून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो ऑलिगो पॉली हा जो काही शब्द आहे हा शब्द आपल्याला सांगता येत की ऑलिगो आणि पॉली या दोन ग्रीक शब्दापासून तयार झालेला शब्द आहे आणि याचा ग्रीक भाषेमध्ये अर्थ जो पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की अलिगो म्हणजे अत्यल्प किंवा अल्पसंख्य असं आपल्याला सांगता येतं आणि पॉली म्हणजे त्याला प्रोड्युसर असं आपण म्हणतो त्याला विक्रेते असं आपण म्हणतो म्हणजेच ऑलिगोपॉली म्हणजे अल्पसंख्य विक्रेते असलेली बाजारपेठ अल्पसंख्य विक्रेते म्हणजेच अत्यल्प विक्रेते असलेली जी काही बाजारपेठ असते तिला आपल्याला सांगता येतं अल्पाधिकार किंवा ऑलिगोपॉली असं आपण म्हणतो म्हणजेच या बाजारपेठेमध्ये आपल्याला सांगता येतं की काही विक्रेते आता ही बाजारपेठ म्हणजे आपण शब्दशः अर्थ आपण पाहिलेला आहे पण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पॉली ह्या बाजारपेठेची व्याख्या आपल्याला समजून घेताना आपल्याला असं सांगता येतं की पॉली अल्पाधिकार बाजारपेठ म्हणजे अशी बाजारपेठ आहे की ज्या बाजारपेठेमध्ये काही विक्रेते एकजीनशी वस्तूंचे किंवा विविध वस्तूंचे उत्पादन करतात म्हणजे या बाजारपेठेमध्ये काही विक्रेते असतात म्हणजे काही म्हणजे अल्पसंख्येनं विक्रेते असतात आणि ते विक्रेते एकजिनसी वस्तूंचे एकसारख्या वस्तूंचे उत्पादन करत असतात किंवा विविध वस्तूंचे सुद्धा उत्पादन करत असतात ता ता काही विक्रेत्यांचं आपल्याला सांगता येतं की अत्यल्प संख्येनं असलेले विक्रेते एकजींशी वस्तूंचे किंवा विविध वस्तूंचे उत्पादन करतात अशा बाजारपेठेला अल्पाधिकार बाजारपेठ असं आपण म्हणतोय आता उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की मोबाईल सेवा पुरविणारे आता मोबाईलची सेवा पुरविणारे आपण मोबाईलच्या कंपन्या पाहिल्या तर असंख्य विक्रेते आहेत का असंख्य उत्पादक आहेत का तर मोबाईलच्या मोजक्या हाताच्या बोटावरती मोजण्या एवढ्या आठ दहा कंपन्या आहेत आणि या कंपन्यांनी सर्व बाजारपेठ काबीज केलेली आहे असं आपल्याला सांगता येतं म्हणजेच मोबाईल सेवा पुरविणारे हे अल्पाधिकाराचं उत्तम उदाहरण आहे असं आपल्याला सांगता येईल त्याच पद्धतीनं सिमेंट कंपन्या बांधकाम क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की सिमेंटचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातोय हो आता हे सिमेंट आहे वेगवेगळ्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या ब्रँडचं सिमेंट या विकतात आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं या सिमेंट कंपन्यांची संख्या सुद्धा हाताच्या बोटावरती मोजण्या एवढी अत्यल्प अशी संख्या आहे असंख्य विक असंख्य उत्पादक या ठिकाणी नाहीत तर अल्प असे उत्पादक आहेत पण त्यांचं बाजारातील पुरवठ्यावरती पूर्ण नियंत्रण आहे म्हणजेच संपूर्ण बांधकाम क्षेत्रामधली संपूर्ण बाजारपेठ आहे ती त्या सिमेंट कंपन्यांनी काबीज केलेली आहे मोबाईल सुद्धा आपापली बाजारपेठ काबीज केलेली आहे म्हणून हे अल्पाधिकार बाजारपेठेचे उत्तम असे उदाहरण आहेत असं आपल्याला सांगता येत तर विद्यार्थी मित्रांनो अल्पाधिकार बाजारपेठ म्हणजे काय हे आपण अभ्यासलं आणि या माध्यमातून हे अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये कोणती आहेत ही वैशिष्ट्य आपल्याला समजून घ्यायची आहेत तर यामध्ये पहिलं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काही विक्रेते आता पा पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये आपण पाहिलं की विक्रेते असंख्य असतात ग्राहक देखील असंख्य असतात त्यांच्यामध्ये स्पर्धा असते मक्तेदारीमध्ये विक्रेता हा एकच असतो पण ग्राहकांची संख्या असंख्य असते तर अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये आपल्याला सांगता येतं विक्रेते कसे असतात काही विक्रेते हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे आणि परस्परावलंबन हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य या बाजारपेठेमध्ये जाहिरात केली जाते म्हणजे जाहिरात ही सुद्धा वैशिष्ट्य आहे या बाजारपेठेमध्ये नवीन व्यावसायिकांना नवीन उद्योगांना बाजारपेठेमध्ये प्रवेशाचं स्वातंत्र्य नसते तर प्रवेशाचं बंधन असते समानतेचा अभाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतो काही उद्योगसंस्था लहान असतात काही मोठे असतात आणि या बाजारपेठेमध्ये त्यांच्यामध्ये अनिश्चिततासुद्धा आपल्याला दिसून येते तर विद्यार्थी मित्रांनो अल्पाधिकार बाजारपेठेची अशा पद्धतीने ही सहा वैशिष्ट्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्यामधलं एक एक वैशिष्ट्य त्या वैशिष्ट्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यावयाचा आहे तर यामध्ये आपण पहिलं जे काही वैशिष्ट्य आहे ते आहे काही विक्रेते आता हे अल्पाधिकार बाजार नावाप्रमाणेच आपल्याला सांगता येतं की या बाजारामध्ये काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात त्यांची संख्या कशी असते अत्यल्प असते आणि बाजारपेठेवर काही संस्थांचे ह्या वर्चस्व असते तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते असं आपल्याला सांगते म्हणजे या बाजारपेठेमध्ये आपण पाहतोय की मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्या असतील सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्या असतील किंवा असा अनेक वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या ज्या विविध कंपन्या असतील यांचं बाजारपेठेच्या पुरवठ्यावरती नियंत्रण असतं का तर या संख्येने आपल्याला सांगता येतं की लिमिटेड असतात अत्यल्प असतात कमीत कमी असतात आणि त्यांचं बाजाराच्या पुरवठ्यावरती पूर्ण नियंत्रण असतं किमतीवरती सुद्धा त्यांचं नियंत्रण असतं असं आपल्याला सांगता येतं यामध्ये या, या बाजारपेठेमध्ये परस्परावलंबन हे आपल्याला सांगता येईल की दुसरं वैशिष्ट्य आहे म्हणजे प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्याला दक्ष राहावं लागतं म्हणजे एकमेकावरती ते अवलंबून असतात आणि काही विक्रेते आपल्याला सांगता येतं की काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योगसंस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योगसंस्था स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळून घ्यावं लागतं म्हणजे एका मोबाईलच्या कंपनीनं वस्तूच्या किमतीमध्ये जर बदल केला तर आपल्याला सांगता येतं इतर कंपन्यांना सुद्धा या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं आणि या माध्यमातून ते परस्परावलंबन असतं त्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं की त्यांना दक्ष राहावं लागतं आणि काही विक्रेते असल्याने एखाद्या उद्योग संस्थेने किमतीमध्ये म्हणा उत्पादनामध्ये म्हणा काही बदल केला तर त्याचं परिणाम दुसऱ्या कंपनीवरती होतो म्हणजे त्यांचं एकमेकावरती परस्परावलंबन असतं असं आपल्याला सांगता येतं का तर ह्या अनेक उद्योग संस्थांचं बाजारातील पुरवठ्यावर आणि किमतीवर नियंत्रण असतं असं आपल्याला सांगता येतं या बाजारपेठेमधलं तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य जे काही आहे ते जाहिरात आहे म्हणजे अल्पाधिकार बाजारात आपल्याला सांगता येतं की जाहिरात हे प्रभावी साधन आहे आपला ब्रँड आहे आपली वस्तू आहे ही आपल्याला कशी चांगली आहे हे जाहिरातीच्या माध्यमातून सांगितलं जातं आणि बाजारपेठ काबीज करण्याच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये स्पर्धा असते अल्पाधिकारात उद्योग संस्था हे आपल्याला सांगता येतं की ह्या जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या माध्यमातून बाजारपेठा काबीज करण्याच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पुढे पुढे जात असतात आकर्षक जाहिरातीची मोहीम हाती घेतात म्हणजे या बाजारपेठेमध्ये जाहिरात हे या बाजारपेठेचं महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं का तर जाहिरातीच्या माध्यमातूनच आपल्याला सांगता येतं की त्या उद्योग संस्थेला शिखरावरती जाता येतं पुढे पुढे मार्गक्रमण करता येतं आणि आकर्षक जाहिरातीच्या माध्यमातून बाजारपेठेवरती आपला कब्जा जमवण्यासाठी इतर वस्तूंपेक्षा आपली वस्तू कशी श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी जाहिरातीचा अवलंब केला जातो म्हणजे जाहिरात हे अल्पाधिकार बाजारपेठेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं त्यामधलं अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये चौथं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रवेशावर निर्बंध म्हणजे या बाजारपेठेमध्ये आपल्याला सांगता येतं की पूर्ण स्पर्धेसारखा प्रवेश मुक्त नसतो तर या ठिकाणी अत्यल्प विक्रेते असतात आणि या कम या विक्रेत्यांना आपल्याला सांगता येतं की वाटलंच तर कोणत्याही क्षणी बाजारपेठ सोडून निघून जाता येतं पण बाजारपेठेमध्ये येण्यासाठी या बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला सांगता येतं की प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावे लागते सरकारची परमिशन घ्यावं लागतं पेटेंटच्या बाबतीमध्ये असेल परवानगीच्या बाबतीमध्ये असेल निर्बंध असतात बंधने असतात सहजपणे उद्योगातून बाहेर पडता येतं पण आतमध्ये येत असताना प्रवेशाचं या ठिकाणी स्वातंत्र्य नसतं तर प्रवेशावरती निर्बंध असतात सरकारी परवानगीच्या माध्यमातून असेल किंवा मा त्या वस्तूच्या उत्पादनाचं जे त्यांना पेटेंट मिळालेलं असतं त्या माध्यमातूनचं असेल प्रवेशावरती मोठ्या प्रमाणात निर्बंध असतात असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो पाचवं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समानतेचा अभाव म्हणजे ज्या उद्योग संस्था आहेत त्या उद्योग संस्था आकाराच्या बाबतीमध्ये असमान असतात असमान असतात म्हणजे काय त्यांच्यामध्ये समानता नसते समानता नसते म्हणजे काय काही आकाराने लहान तर काही खूप मोठे असतात आता मोबाईल कंपन्यांच्या बाबतीमध्ये सिमेंटच्या बाबतीमध्ये उत्पादकांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं सांगता येतं की काही उत्पादकांची उद्योगसंस्था ही लहान असते तर काही उत्पादकांची उद्योगसंस्था ही खूप मोठी असते आणि आकारानं लहान मोठ्या असलेल्या ह्या उद्योगसंस्थांची आपापसामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की वस्तू विकण्यासाठी स्पर्धा असते आणि या यांचं अनेक आहेत फार मोठी स्पर्धा नसते तर इथं अनेक असल्यानं साहजिकच यांचं बाजारातील पुरवठ्यावरती नियंत्रण असतं आणि इथं समानतेचा अभाव हे त्याचं वैशिष्ट्य आहे समानता नसते काही उद्योग संस्था लहान असतात तर काहींच्या मोठ्या असतात आणि आकाराच्या बाबतीमध्ये इथं असमानता असते म्हणजेच समानतेचा अभाव हे त्याचं वैशिष्ट्य आहे या बाजारपेठेचं शेवटचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अल्पाधिकार बाजारपेठेचं शेवटचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अनिश्चितता या बाजारपेठेमध्ये आपण पाहतोय की लक्षणीय म्हणजे विचारात घेण्या इतपत आपल्याला अनिश्चितता दिसून येते म्हणजेच या बाजारपेठेचं उत्पादकाच्या वर्तनाचं स्वरूप जे काही आहे ते आपल्याला सांगता येतं की विविध प्रकारचं असतं प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीमध्ये एकमेकांशी आपल्याला सांगता येतं की हे उत्पादक कधी हात मिळवणी करतात एकमेकांशी जुळून घेतात आणि कधी एकमेकांशी आपल्याला सांगता येतं संघर्ष देखील करतात म्हणजे कधी संघर्ष करतील आणि कधी आपापसामध्ये आप जगून जो घेतील हे काही सांगता येत नाही याचा काही नेम नसतो म्हणजेच या ठिकाणी अनेक विक्रेते असतात आणि यांच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की अनिश्चितता असते अनिश्चितता हे या बाजारपेठेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं म्हणजे विचारात घेण्या इतपत इथं अनिश्चितता असते आणि या बाजारपेठेमध्ये आपल्याला सांगता येतं की एकमेकांशी हातमगवणी केली जाते कधी कधी एकमेकांशी सहकार्य केलं जातं आणि कधीकधी आपल्याला सांगता येतं एकमेकांशी प्रचंड प्रमाणात टोकाचा संघर्ष देखील केला जातो म्हणजेच या बाजारपेठेमध्ये अनिश्चितता असते असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो आपण अल्पाधिकार ची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली यामध्ये काही विक्रेते परस्परावलंबन जाहिरात प्रवेशावर बंधन समानतेचा अभाव अनिश्चितता अशा पद्धतीनं अल्पाधिकार बाजाराची जी सहा वैशिष्ट्ये आहेत ती आपण अभ्यासलेली आहेत तेव्हा अल्पाधिकार बाजारपेठ म्हणजे काय आणि या बाजारपेठेची वैशिष्ट्ये कोणती आहेत ही आपण अभ्यासलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपण इथं थांबूया धन्यवाद